नाही, पूजा खेडकर प्रकरण अत्यंत गंभीर आणि संवेदनशील आहे. त्या पूजा खेडकरच्या आईने एका भाजप नेत्यांना चेकने त्याच्या संस्थेला 12 लाखाची देणगी दिल्याची माहिती उघड झाली आहे. म्हणजेच आता भ्रष्टाचार कोण करताय हे आता उघड राहिलं, लपून राहिलेलं नाही, हे उघड झालेलं आहे. कारण एकीकडे काँग्रेसला बदनाम करायचं आहे आणि दुसरीकडे मात्र भ्रष्टाचारासाठी त्याला चालना द्यायची आणि भ्रष्टाचार करायचा, हे जे आपण आता महाराष्ट्राने बघितलं. हे प्रकरण इतकं संवेदनशील झालेलं आहे की ते पैसे दिले कशासाठी, कुठला फायदा उपटण्यासाठी दिलेला आहे? काहीतरी त्या कुटुंबाला फायदा होईल किंवा फायदा घेतला असेल म्हणूनच हे पैसे दिले चेकने, आणि हा भ्रष्टाचार केलेला आहे याची सर्व उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. आणि पूजा खेडकर हे प्रकरण ज्या पद्धतीनं क्रिमिनलची सर्टिफिकेट जोडल्या गेलं, मेडिकलच्या सर्टिफिकेट जोडले गेले, तर ह्यामध्ये तथ्य आढळून आलं पाहिजेत का, तथ्य काय आहे ते आढळ ती चौकशी झाली पाहिजे आणि तथ्य आढळल्यास त्वरित कारवाई झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. नाही, मी यासंदर्भात बोललेलो आहे. फार आमचे मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन बसले होते, ते म्हणले की आम्ही MSP वाढवून आणतो. परंतु महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये जे MSPचे दर वाढले ते आता बाजरीला फक्त 7%, सोयाबीनला 6.5%, कापसाला 7%, आणि आज एक वर्षामध्ये जे दर, जे कीटकनाशक आहेत, औषधी आहेत, खतं आहेत, शेतीच्या अवजारावर लावलेला टॅक्स आहे 18% GST, ट्रॅक्टरवर GST आहे, अवजारावर GST आहे, खतांचे बियाणांचे दर 38% वाढले, खताचे दर 14%च्या तुलनेत 4% वाढले. हा शेतकरी त्यामुळं पूर्णतः उद्ध्वस्त झाला असताना अशा पद्धतीनं केवळ थातुरमातूर 5-7% MSP वाढवून यांनी शेतकऱ्याची घोर फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांचा गळा घोटण्याचं कामच केंद्र सरकारने केलेलं आहे आणि त्यामुळं यांना शेतकऱ्याला वाचवायचंच नाही तर शेतकऱ्याला मारायचंच आहे, अशी सरकारची भूमिका आहे. श्वेता खेडकरने